शेतकऱ्यांना शेती बद्दल नवीन पाठ मिळाले, कमी खर्चाच्या व्यवस्थापनाचे बारकावे कळाले, नवयुगाच्या शेतीचे नवीन आहे मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र। नमस्कार बंधूंनो, आज 17 सप्टेंबर 2021 शिंदे वडगाव येथे कुंडाराज चव्हाण नाना पुतेकर साहेबांच्या शेतात आलो आणि तिथेच आमचे एक शेतकरी आहे पुन्हा, तर त्यांच्या शेतात परत आलो आम्ही। कापूस सोयाबीन त्यांनी उदासी तंत्राने घेतलेलं आहे। सोयाबीनचं पीक पूर्ण कामातून गेलेलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि सोयाबीनचं पीक येणार नाही आपलं, काढून टाकायचं या हिशोबाने त्यांनी तयारी केली होती, परंतु नंतर उदासी तंत्राची माहिती ओम दादा चव्हाण कडून भेटली त्यांना, तर आज त्यांचं मनोगत घेऊया आपण। दादा नमस्कार, काय नाव दादा आपलं? संतोष उत्तमराव धोत्रे, राहणार पानेवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना। संतोष भाऊ, तुम्ही सोयाबीन होतं तुमचं आणि तुमचं म्हणणं आहे की अगदी पातळ झालं होतं आणि तुमचं मन लागत नव्हतं, हा, आणि तुम्हाला ते इच्छा झाली की आता हे काढून टाकावं, बर, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ओम दादांशी बोलणं झालं, त्यांनी तुम्हाला सांगितलं की नाही राहू द्या आपण उदासी तंत्राची फवारणी घेऊ, आणि तुम्ही दोन फवारण्या घेतल्या फक्त सोयाबीन, आणि आज तुमचं सोयाबीनचं पीक आहे तर या पद्धतीचं बनलेलं आहे। तर आपण मोजले याला किती शेंगा भरल्या? 200 शेंगा भरल्या। तर आज तुम्हाला वाटतं का याचं उत्पादन चांगलं येईल? आता तुम्हाला ही कल्पना आली की जितकं पातळ झालं पीक तितकं फायद्याचं आहे, जितका म्हणजे पातळ पीक झालं तितका आपल्याला फायदा आहे, म्हणजे उदासी तंत्र जे म्हणतं की तुम्ही अंतर द्या, कापसामध्ये अंतर द्या, सोयाबीन मध्ये अंतर द्या, तर तुम्हाला माल भरपूर लागेल आणि माल भरपूर लागला तर उतारा चांगला येईल, हे तुम्हाला पटलं? बरं, आता तुम्ही कापूस सुद्धा माझ्या तंत्राने घेतलेला आहे आणि कापसाचं नियोजन चालू आहे। अतिवृष्टी झालेला भाग आहे तुमचा, खूप पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतं खराब झालेले आहेत, पातेगळ पूर्ण झालेली आहे। जसं भाऊसाहेब म्हटले आपल्याला की माझ्या शेतात तंत्र वापरलं नाही, पातेगळ पूर्ण झालेली आहे। तर आज आपण आपल्या शेतात फिरतो, भाऊसाहेब आपल्या शेतात पातेगळ आहे का हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे, की आपण इतकं फिरलो शेतामध्ये, नाना तुम्ही सुद्धा फिरले, आपल्या शेतामध्ये कुठे पातेगळ आहे का? नाहीये, आणि परिपक्व बोंड बनत आहेत आपले, आज आपण पाहिलं खालचे 22 बोंड परिपक्व बनलेले आणि वरच्या शेंड्यापर्यंत आपले पाते कायम आहेत आणि अजून वाढ डेव्हलपमेंट चालू आहे आपली, बरोबर आहे? बरं, आपल्या शेतात कोणता रोग आहे का? नाही आहे। आणि लाल्या आला का आपल्या शेतात? नाही आला। आणि महत्वाचं म्हणजे आजच्या तारखेमध्ये इतक्या बिकट परिस्थितीत जसा लोकांचा कापूस दिसतो त्यापेक्षा आपला चांगला आहे, भरपूर चांगला आहे, हा, मालही टिकून आहे आणि याच्या पुढे आपण परत डेव्हलप करणार आहोत। तर नाना काय मनोगत तुमचं की इतक्या बिकट परिस्थितीत हा कापूस असा स्ट्रॉंग उभा आहे, पाते आहे, बोंड बनत आहेत, हिरवेपणा कायम आहे? हे उदासी तंत्रज्ञानामुळेच आहे सगळे, उदासी तंत्रज्ञानामुळे सगळे हे घडून आलेलं आहे, हे मान्य आहे तुम्हाला। तर नाना माझी हेच प्रयत्न असतात माझे की शेतकऱ्याला मुबलक उत्पादन यावं आणि त्याचं आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरता हे प्रयत्न करतो मी। तर त्याच्यात आज दिसून आलं आपल्याला सोयाबीन आणि कापसावरून की बा गेलेलं पीक जे समजत होते शेतकरी ते चांगलं झालं आणि आज कापूसही चांगला आहे। तर संतोष भाऊ, समाधान आहे तुमचं उदासी तंत्र झाल्यानंतर? आणि उदासी तंत्र वापरताना खर्च फार मोठा गेला का? अच्छा अच्छा, बरोबर आहे, म्हणजे घटक वेगळे आहेत, जे घटक आपण 10-20 वर्षापासून वापरत होतो त्याच्यातला कोणताही घटक आपल्याला लागत नाही आणि आपण हे वेगळेच घटक वापरतो, तर त्याचं म्हणजे गुण आले तुम्हाला 100%? तर ठीक आहे, खूप खूप धन्यवाद संतोष भाऊ तुमचा, नाना साहेब हरिओम दादा आणि आपलंही विशेष करून मी तुमचा आभार मानतो, कारण तुम्ही उदासी तंत्राची माहिती दिली। काय नाव दादा आपलं? लक्ष्मण गिरी। राहणार पानेवाडी। लक्ष्मण भाऊ, आपण यांना उदासी तंत्राची माहिती दिली, कुठेतरी आपण पाहिलं होतं उदासी तंत्र, आखणीला पाहिलं होतं मला,
आणि तुम्ही यांना माहिती दिली, म्हणजे तुमच्या मनात सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रति चांगल्या भावना आहेत की बघ डेव्हलपमेंट व्हावं शेतकऱ्यांचं, तर हेच कार्य सर्वांनी करावं शेतकऱ्यांच्या प्रगती करता, हीच माझी इच्छा असते आणि खूप चांगली प्रगती हो, खूप चांगलं पीक येऊ तुम्हाला, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद, नमस्कार. उदासी तंत्र यशस्वी है, उदासी तंत्र